इस्लामपुरातील ख्वाजा गरीब नवाज ट्रस्टच्या वतीने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी पालकमंत्री जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते। माजी नगरसेवक पिरळी पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस ॲडव्होकेट चिमणभाऊ डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला शहराध्यक्षा रोझा केणेकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी प्रमुख उपस्थित होते। मंत्री जयंत पाटील म्हणाले, हनुमान चालीसा आणि भोंग्याची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करत आहेत, मात्र त्यांचा यामागील हेतू काय हे सुज्ञ जनतेने ओळखले आहे। त्यांचा हा डाव राज्याची जनता उधळून लावेल। या मंडळींचा हेतू शुद्ध नाही, त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे हे स्पष्ट आहे, मात्र राज्यातील सुज्ञ जनता या मंडळींचा डाव हाणून पाडतील। ज्यांची केंद्रात सत्ता आहे आणि जे राज्यात सत्ता घेण्यासाठी अस्वस्थ आहेत ती मंडळी राज्यास बदनाम करून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत। यावेळी त्यांनी येणाऱ्या रमजानच्या व रोजा सोडण्यास शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट डांगे म्हणाले, मंत्री जयंत पाटील हे समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे। इस्लामपूर शहराचा इतिहासही हिंदू मुस्लिम ऐक्याचा गुण्यागोविंदाने राहण्याचा आहे। मंत्री जयंतराव पाटील यांनी ईदगाहचा प्रश्न स्वतःच्या पैशांनी मार्गी लावला आहे। येथील शादीखाण्यास त्यांनी 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य दिले आहे। आपणही त्यांना सलग 7 वेळा विधानसभेत निवडून देत आहोत। आता त्यांना राज्यात फिरून राज्याच्या प्रगतीसह पक्षबांधणीच्या कामास अधिक मोकळी द्यायला हवी। शहाजी पाटील म्हणाले, काही मंडळींनी शहराचे नाव बदलण्याचा घाट घातला होता, मात्र शहरांची नावे बदलून त्या शहरांचा विकास होणार आहे का? त्या शहरातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? आता समाजाच्या तळागाळात जाऊन समाजाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यायला हवे। माजी नगरसेवक विश्वासराव डांगे, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष रफिक पठाण, शहराध्यक्ष शकील जमादार, माजी नगरसेवक आयुब हवलदार, आबिद मोमीन, रफिक लांडगे, अनिस मोमीन, हमीद लांडगे, फिरोज लांडगे, अल्ताफ मोमीन, मासूम गणीभाई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व मुस्लिम बांधव उपस्थित होते।